पालघर मधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या निधीवरती डल्ला मारला आहे. काय आहे प्रकार, पाहुयात हा रिपोर्ट. हा आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका. पालघर जिल्हा हा पेसा कायदा अंतर्गत येतो. या विभागातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आणि 304 कामे हाती घेण्यात आली. मात्र यापैकी फक्त 42 कामे पूर्ण करण्यात आली आणि बाकीचे कामे पूर्ण न करताच त्याची बिले अदा करण्यात आली आहे. एकूणच काय तर आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आलेल्या निधीमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांनी स्वतःचाच विकास करून घेतला आहे असंच म्हणावं लागेल. विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्करबाप्पा वस्ती सुधार योजनेतून 2012-13 आणि 2013-14 या वर्षामध्ये 94 पैकी 83 गावांमध्ये 304 विकास कामे मंजूर करण्यात आली. मात्र ही कामे झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाची चौकशीची मागणी केली. आपण या ठिकाणी बघतोय की सिमेंट काँक्रीटचं सभागृह तर काय, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी साफसफाई सुद्धा केली गेलेली नाहीये. इवन दो गावकऱ्यांनी या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी जागा उपलब्ध होती, सगळ्या गोष्टी होत्या तरी सुद्धा काही या ठिकाणी केलं गेलेलं नाहीये. ज्या गावकऱ्यांनी या ठिकाणी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली, आपण त्या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी साहेब? ह्या ठिकाणी आमच्या काटकरी पाड्यामध्ये समाज मंदिर व्हावं याकरिता 2014-15 आमचा हा प्रस्ताव दिलेला होता आणि त्यानंतर सदर ठेकेदारांनी आम्हाला कितीक वेळा सांगितलं की तुमचं इथं समाज मंदिर मंजूरसुद्धा झालेलं आहे. एक सरकारी अधिकारी घेऊन येऊन इथं ह्याच जागेचा सर्वे केला. मी स्वतः त्यांच्यासमोर होतो, माझे फोटेसुद्धा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत आणि ह्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावे घर होतं. पण त्यावेळेस माझ्या वडिलांच्या नावे घरकुल मंजूर झालं म्हणून मी समाज मंदिरासाठी तिथून ते घर काढलं आणि समोर बांधलं. ही जुनी टॉयलेट पण त्याच घराची आहे. परंतु आत्ता आम्हाला काही दिवसापूर्वी आमच्या गावचे माजी उपसरपंच त्यांनी चौकशी केली असता असं निदर्शनात आले की ह्या ठिकाणीचं समाज मंदिर तयार होऊन आणि याचं सर्व बिलं वगैरे काढलेले आहेत, परंतु आम्ही अजूनही प्रत्यक्षात आहोत की आम्हाला समाज मंदिर कुठल्याही प्रकारे इथं झालेलं नाही. अच्छा, गावामध्ये दुसरीकडे कुठे काही समाज मंदिर बांधकाम वगैरे काही झालेलं? गावामध्ये दुसरं समाज मंदिर याआधीचे जुनीच आहे, परंतु आमचे जे प्रस्ताव केले त्याच्यानंतर एकही समाज मंदिर झालेलं नाही. बघतोय आपण की या गावकऱ्यांची, या सर्व आदिवासी मंडळींची किती मोठी फसवणूक केली गेलेली आहे. यांची संपूर्ण निधी यांच्या नावावर या ठिकाणी, काही ठिकाणी जागा नसते परंतु या ठिकाणी जागा सुद्धा या ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जागा आहे, सर्व गोष्टी आहे, पाहणी झालेली आहे, परंतु सगळ्या गोष्टी कागदोपत्री झालेल्या आहे. या ठिकाणी कुठलंही समाज मंदिर बांधण्यात आलेलंच नाही, साधारण या ठिकाणी कुठली साफसफाई सुद्धा केलेली नाही आहे ही आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकच लक्षात येतं, या ठिकाणी या परिसरातली जी काही अधिकारी आहेत आणि या ठिकाणची जी काही ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी खोटी बिलं सादर केले, अधिकाऱ्यांनी त्यामध्ये संगनमत केली आणि दोन्ही लोकांनी मिळून या ठिकाणी खोटे सगळे बिलं, खोटे फोटोज, खोट्या व्यंबी तयार करून पूर्णपणे आदिवासी जनतेच्या माथ्यावरचं टाळूवरचं लोणी या ठिकाणी चाकलेलं आहे. या कामांच्या लेखापरीक्षणाचे काम IIT पवई मुंबई या संस्थेला देण्यात आले. मात्र त्यांच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे. हे हा भ्रष्टाचार गेल्या 2015 सालापासून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक शरद पाटील साहेब यांनी उघडकीस आणला आणि त्यांना एक सहकार्य म्हणून आम्ही 2017 अमरण उपोषण विक्रमगड PWD समोर करण्यात आलं. त्या उपोषणामध्ये या भागातील विक्रमगडमधील आदिवासी माझे बांधव हे माझ्या सोबतीला होते. त्यांनी सर्वांमिळून आम्ही उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये आम्हाला असं आढळून आलं की कमसे कम 100 कोटीचा भ्रष्टाचार ह्या विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि तो उघडकीस व्हावा किंवा आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही 4 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. ह्या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी, आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आणि हाच विषय माननीय रुपेशदादा म्हात्रे चौगुले साहेब, आमदार चौगुले साहेब यांनी हा अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा मांडला गेला. तरीसुद्धा ज्या गोष्टीची आम्हाला आतुरतेने वाट बघावी लागत होती की जे सरकारचं म्हणणं होतं की पारदर्शक कारभार, आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी आता पारदर्शक कारभाराची आम्हाला एक चावूळ लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल, परंतु पारदर्शक कारभाराची व्याख्या काय आहे ही आम्हाला आजपर्यंत सापडली नाही. म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला असं एक सांगावं असं वाटतं की आपल्या न्यूज चॅनलनी एक घोषणा करावी विक्रमगड तालुक्यासाठी
की एक चांगला रस्ता दाखवावा आणि कोटी रुपये बक्षीस मिळवावं तरी सुद्धा आपले पैसे वाचतील, कारण एक ही चांगला रस्ता खेड्यापाड्यातील असेल किंवा मेन रस्ता असेल तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. ह्या योजनेमार्फत तालुक्यातील समाज मंदिर असो, चांगले रस्ते असो किंवा एक साखाव असो, हे कुठल्याही प्रकारचे झालेले नाहीत. आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी हा निर्माण झालेला, नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा हा मला वाटतं आदिवासींचा विकास नसून याची व्याख्या बदलावी लागेल, अधिकाऱ्यांचा विकास अशी याची व्याख्या मला वाटते बनवावी लागेल, कारण हा विकास आदिवासींचा न होता हा अधिकारी वर्गाचाच विकास झालेला आहे. म्हणून हा पालघर जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलेला आहे. करोडोच्या योजना येत आहेत, करोडोच्या योजना कागदावरती दाखवल्या जात आहेत, मात्र गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या योजना होत नाही. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावरती किंवा कर्मचाऱ्यावरती कारवाई झालेली नाही, किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आलाय. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावरती मिळतच नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवरती दरोडा टाकल्याचं स्पष्ट होतंय. हा सर्व प्रकार अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाला असावा असा संशय व्यक्त होतोय. हा सर्व गैरव्यवहार करणाऱ्यांवरती येणाऱ्या काळात कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पालघर.